राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक दुरंगी झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कारखान्याचे विद्यमान चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त विकास पॅनेलला आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखालील कारखाना बचाव पॅनेलनं आव्हान दिलं होतं. 21 जागांसाठीच्या या निवडणुकीत 3 जागा बिनविरोध निवडल्या गेल्यानं आज 18 जागांसाठी मतदान झालं. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पावसाची रिपरिप असतानाही महाराष्ट्रासह सीमाभाग आणि कर्नाटकातील मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिला. या निवडणुकीत तालुक्यातील प्रमुख मंडळींनी फारसा रस दाखवला नाही, परंतु आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणूक लढवली. आज मतदानावेळी दोन्ही पॅनेलचे प्रमुख तसंच उमेदवार मतदान केंद्र परिसरात मतदारांचं स्वागत करत होते. सत्तारूढ गटाकडून माजी आमदार उल्हास पाटील, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील हे दिवसभर मतदान केंद्रावर थांबून होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडून 61% मतदानाची नोंद झालीय. कारखाना बचाव पॅनेलनं मतदानानंतर मतपेट्या तहसील कार्यालयात ठेवण्याची मागणी केल्यानं कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मतपेट्या तहसीलदार कार्यालयात ठेवण्यात आल्यात. उद्या गुरुवारी मतमोजणी होणार आहे.